आजचा दिवस आणि आनंद उत्सव म्हणावा काय हरकत नाही. श्री संत बागडे मानवंत संघटनेच्या माध्यमातून 2019 पासून आतापर्यंत सातत्यपूर्वक हे महिषाळेचं पाणी जे तालुक्यामध्ये आलेलं आहे, चौसर गावाला जे पाणी वंचित होतं त्याच अनुषंगाने माहितापासून हॉस्पेट तलाव, हॉस्पेट तलाव गुड्डापूर तलाव ही एक माझी पहिली मागणी होती. तुम्ही जर करत नसाल तर लोकसभागातून करायला द्या. गुड्डापूरला लाखो भाविक त्या ठिकाणी येतात अशा पद्धतीची मागणी केली होती आणि ती मागणी 2019 पासून 20, 21, 22, 23, 24 पासून सातत्यपूर्वक प्रत्येक 6 महिन्याला प्रत्येक महिन्याला या ठिकाणी जाऊन सातत्यपूर्वक त्याचा पाठपुरावा केला आणि 20+ आंदोलन केली. आज त्या आंदोलनाला संघ या ठिकाणी व्यक्त घ्या पण पाणी द्या अशा पद्धतीच्या भूमिका ठेवली. तिने आज ठोस निर्णय जर होत नाही तोपर्यंत आम्ही जागा सोडणार नाही ही भूमिका घेतली. त्याच वेळेस प्रशासकाच्या माध्यमातून या ठिकाणी आज आनंद उत्सव साजरा करण्यात येतो की आज मोठं बोकलाने या ठिकाणी आलेलं आहे, सर्वे झालं आहे आणि आजपासून कामाची सुरुवात केली अशा पद्धतीचं पत्र देखील आज आम्हाला त्यांनी प्राप्त केलेलं आहे. त्या पत्राच्या अनुषंगाने आज आमच्या अंकली गावातील ग्रामस्थ संघ बाकी परिसरातील सर्व मंडळी, मी एकटाच नाही, हे श्रेय या सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं आहे. खरोखर हे आज आम्हाला पहिल्यांदा पाण्याचं यश प्राप्त झालेलं आहे हे पाठपुरावा. कारण ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने मागणी केली त्या पद्धतीची मागणी कुणी देखील तालुक्यातल्या मंडळींनी याच्यावरती केली. हे पाणी येऊ शकत नाही असे अनेक पद्धतीचं म्हणणं होतं पण आज ते सत्यात उतरलंय आणि आज आमचा आनंद गंगनाथ मानाचा झालाय. हे पाणी आमच्या वसपेट तलाव असेल, गुड्डापूर तलाव असेल, संघ तलाव, अंकली तलाव यामध्ये पाणी खळखळणार, कृष्णामाई अवतरणार त्याचा आनंद आम्हाला गंगनाथ मानाचा झालाय आणि काय सांगावं आणि काय नाही आम्ही आज भारावून गेलोय. धन्यवाद. जो पाण्याचा लढा बाबांच्या नेतृत्वाखाली जे संघ मध्ये ते रस्ता रोको आंदोलन आणि अंकलगीमध्ये ज्यावेळेला रक्त द्या रक्त घ्या पण पाणी द्या हे आंदोलनाला कुठेतरी आज यश आलेलं दिसते. बागडे बाबांच्या आशीर्वादाने आणि तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन अंकलगीमध्ये झालं होतं त्या आंदोलनाची दखल घेऊन तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली आज पाण्याचा जो टंक हे पण उभारलेत आणि त्यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे आजचं आंदोलन कॅन्सल झालं आणि आम्हाला खरं काय खोटं पाणी फोकलिंग आले किंवा न आले हे बघण्यासाठी आम्ही इथं फॉरेस्ट मध्ये आम्ही थांबलोय आणि सध्या आम्ही त्या फोकलिंगच्या जवळपासच आहे आणि हे काम चालू झालंय असं आम्ही म्हणायला हरकत नाही आणि याच पूर जत तालुका माजी सैनिक संघटना या नात्यानं आम्ही बागडे बाबांचे परमपूज्य शिष्य हे तुकाराम बाबा यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय भारत.